उपोषण मंडपात लग्न करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या उपोषणकर्त्यांचा डाव फसलाय. महावितरण कंपनीने दिलेल्या तंबीमुळे नवरदेवाने मंगल कार्यालयात पलायन करून विवाह केला. गेल्या 9 जुलैपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे विद्युत भवनासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. यातील उपोषणकर्ता निखिल तिखे याचा विवाह सोहळा 19 जुलैला होणार होता. उपोषणकर्ता निखिल तिखे याच्या विवाहाचा घाट उपोषण मंडपात घालण्यात आला. 18 जुलैला उपोषण मंडपातच निखिलला हळदही लावण्यात आली. हळदीचे विधी मंडपात करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र निखिलला हळद न लावता मुलतानी माती लावण्यात आली. उपोषण मंडपात लग्न लावून प्रशासनाची बदनामी करून उपोषणकर्त्यांनी महावितरणला वेठीस धरल्याचा व प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असा ठपका ठेवत महावितरणने शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावली. 19 जुलैला निखिल तिखेचा विवाह उपोषण मंडपात होणार होता. या विवाहाच्या कव्हरेजसाठी प्रसार माध्यमा येथे एकवटली होती. आता विवाह होणार मग विवाह होणार अशी वाट बघत असतानाच फेडरेशनच्या लोकांनी सांगितलं, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर विवाह सोहळा होईल. तुम्ही सांगितलं 9:30 बोलणी झाली आहे, मग आतापर्यंत तुमच्याच पदाधिकारी सांगितले की अजूनही इथं लग्न होणार आहे, हे कितपत योग्य होतं? योग्य नाही. कुणी सांगितलं मला विचारलं असतं की तुम्हाला सांगितलं मला नाही. आपल्याच पदाधिकारी सरांनी अजून पण आतापर्यंत सांगितलं की लग्न इथंच राहणार आहे, कितपत योग्य आहे? नाही, आपण कार आवाहन केलं होतं आणि सरांना आमंत्रित केलं होतं 9:30 तुम्ही या ठिकाणी विवाह होणार आहे, परंतु विवाह तुम्ही या ठिकाणी न घेता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे नाही. हा प्रश्न हा आहे की नाही, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं हो की याच ठिकाणी होणार आहे सगळं. या सोहळा इथं करणं म्हणजे हा आंदोलनाचा भाग होता. जेव्हा आंदोलन आपण त्यांना सांगितलं की आम्ही स्थगित करतो, तेव्हा विवाह सोहळा इथं होण्याचं काही कारण नाही असं आमचं धोरण आहे. प्रत्यक्षात मात्र निखिल तिखेनं उपोषण मंडपातून पलायन केलं व आपल्या निर्धारित मंगल कार्यालयामध्ये जाऊन विवाह उरकला. इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने आमंत्रण पत्रिका छापली, ज्यामध्ये महावितरण व अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात आलं. या बाबीची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाईचा निर्णय घेऊन नोटीस बजावण्यात आली. या कारवाईच्या तंबीमुळे नवरदेवाने उपोषण मंडपातून पलायन केलं. प्रसारमाध्यमांना मात्र अधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे असंच सांगण्यात आलं. प्रत्यक्षात विवाह उपोषण मंडपात होणारच नव्हता. वीज ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार, ग्राहकांच्या सोयीनुसार, प्रशासनाच्या धोरणानुसार मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ यांनी वर्कर्स फेडरेशनच्या 7 सदस्यांची पदस्थापना ही याच कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या यवतमाळ कार्यालयात जास्त जागा रिक्त असल्याने केली होती. मात्र या विरोधात वर्कर्स फेडरेशननं आंदोलन सुरू केलं. या उपोषणानंतर संघटना आणि महावितरण यांच्यात झालेल्या चर्चेनंतर मुख्य अभियंत्यांनी संघटनेच्या 7 पैकी 5 सदस्यांची बदली ही संघटनेच्या मागणीनुसार अमरावती मंडल कार्यालयात केली. यावर संघटनेने सकारात्मक प्रतिसाद देत आपलं उपोषण मागं घेणं गरजेचं होतं, परंतु तसं न करता संघटनेनं आपल्या उर्वरित 2 सदस्यांचा प्रश्न प्रतिष्ठेचा करत बेमुदत उपोषण सुरूच ठेवलं व प्रशासनाच्या बदनामीचं सत्र सुरू केलं. साठी इश्यू नव्हता, परंतु या झोन मध्ये जे जे काही चाललेलं आहे गैरप्रकार, जे बाहेर झोन मधून लोक आले, जे बाहेर झोन मधून या महावितरणच्या आपली स्मृती गमावून अमरावती मध्ये आले, जे अमरावतीचे आहेत त्यांना तुम्ही यवतमाळला सिनियरिटी झोनच्या बाहेर टाकून जो अन्याय करत होता त्याविरुद्ध एक आंदोलन होतं. महाराष्ट्रातल्या कुठल्याच झोन मध्ये कुठल्याही मुख्य अभियंत्याने अशा प्रकारे कृती केली नाही. जो जो जॉईन झाला त्याला ज्यांनी ऑप्शन विचारले कुठल्या सर्कलमध्ये पाहिजे, सर्कलमध्ये मात्र त्याला कुठेही पोस्टिंग मिळेल, मात्र सर्कलच्या बाहेर त्याला पोस्टिंग मिळणार नाही. अशा प्रकारचं धोरण प्रत्येक अमरावती धोरण वगळता सगळ्या धोरणी अवलंबलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुणावर कुठंच अंग्रेज झाला नाही, परंतु या ठिकाणी जो काही कार्यालयामध्ये जे काही गैरप्रकार आहे त्याची तक्रार आम्ही मीडियाला देणार आहोत. आपले तक्रीरसाठी सगळ्या मीडियाला जाईल, कारण आम्ही तक्रार केली की हा आंदोलनाचा उद्रेक, हा कर्मचाऱ्याचा आतोष असंतोष हा केवळ या 7 ऑर्डरसाठी नाही, परंतु या 7 ऑर्डरचं हे निमित्त आहे. वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनापुढे महावितरण प्रशासनानेही न झुकण्याचा निर्णय घेतला.
मुख्य कार्यालय मुंबईनेही या आंदोलनाची गंभीर दखल घेतली. महावितरणच्या सेवा शर्तीनुसार उपोषणात वापरलेल्या प्रत्येक बाबीची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्य अभियंता अमरावती यांना दिल्या आहेत. आता या उपोषणकर्त्यांवर काय कारवाई होणार आणि नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या या उपोषणाचं नाट्य चांगलंच रंगलं. कठोर कारवाईचे संकेत दिल्याने निखिल तिखेने पलायन केलं असं जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी सिटींविषयी बोलताना सांगितलं. आंदोलन दरम्यान वर्कर्स फेडरेशनच्या जे बदली संदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये एकूण त्यांच्या 7 लोकांच्या बदल्यांचं अशी मागणी होती. त्यापैकी जे आहे महावितरण अमरावती परिमंडळ प्रशासनाने 5 लोकांच्या बदल्या त्यांच्या सोयीनुसार करून दिलेल्या आहे आणि या निर्णयावर प्रशासन ठाम आहे. या संदर्भात जे आहे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आहे कारवाईचं करणार असल्याचं प्रशासनाचे याविषयी संकेत आहे. फेडरेशनची बतावणी सुरूच होती. स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष CN देशमुख यांनी सांगितलं की सकारात्मक बोलणी झाली आहे, तरीही महावितरणने बदल्या न दिल्यास पुन्हा आंदोलन करू असं ते म्हणाले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं आम्ही जे इथं लग्न सोहळा आयोजित केला होता, कारण की उपोषण करता हा इथं बसला होता आणि प्रशासनाला त्याची कल्पना असून सुद्धा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परंतु आज अगदी शेवटच्या क्षणी 9:30 आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय मोहन शर्मा आणि डायरेक्टर ऑपरेशन यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये उरले जे 2 ऑर्डर्स आहे. वास्तविक हा ऑर्डरचा मुद्दाच नव्हता, परंतु इथला जे काही गैरव्यवहार चालू आहे, इथं जे काही अनियमितता चालू आहे, त्या अनियमितता एक्सपोज करण्यासाठी ह्या सर्वांसमोर आणण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होतं. आज सकाळी जी चर्चा झाली त्यांनी आम्हाला विनंती केली की या 2 ऑर्डर्स मी काढून देतो. 5 ऑर्डर्स ऑलरेडी निघालेले आहेत, ते लोक जैनसुद्धा झालेले आहेत. आणि मुद्दा हा होता की 7 उपोषणाला बसल्यानंतर 2 ऑर्डर मुद्दाम काढायच्या नाहीत. हा एक खोडसाळपणा जो होता तो खोडसाळपणा आम्हाला सहन झाला नाही, म्हणून आम्ही 2-3 दिवस परत आंदोलन लांबवलं आणि विवाहाचा निर्णय घेतला. मी निश्चितपणे मीडियाचीसुद्धा काल मीडियाचा आभार मानतो की मीडियाने काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन जे आहे ते फ्लॅश केलं आणि प्रशासनाला त्यामुळे जाग आली. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीही बोलणी झाली नसल्याचं समोर आलं आहे. महावितरणने फेडरेशनला तंबी दिली, कठोर कारवाईचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.